थोड्या वेळाने आमचे डान्स नाच गाणी पण चालू होतील. खूप जास्त मजा येते आणि खूप छान सेलिब्रेशन चालू आहे. थोड्या वेळाने आमचे डान्स नाच गाणी पण चालू होतील. पण खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला, सगळ्यांना खूप आवडलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि एक चांगला पिक्चर केल्याचं एक समाधान सोबत असणारच आहे आणि एक छान पार्टी झाली याचं पण खूप छान वाटतंय. खूपच मजा आली आणि जे प्रेम रसिक प्रेक्षकांनी या सिनेमावर केलेलं आहे ते बघून फारच भारी वाटलं की लॉकडाऊननंतर लोक सिनेमागृहात गेली आहेत आणि हाऊसफुलचे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे बोर्ड लागले होते. सो फारच भारी वाटलंय एकंदरीत. आणि आमची पहिली फिल्म आहे आणि एवढी ब्लॉकबस्टर आणि हाऊसफुल गेले. सो आम्ही तर खूप एन्जॉय केले सगळी प्रोसेस आणि आता पार्टी पण एन्जॉय करणार आहोत. कारण आतापर्यंत रॅपअप पार्टी झाली सगळ्या झाल्या, पण प्रत्येक ह्याच्या आधी एक टेन्शन होतं की जेव्हा शूटिंग संपलं तेव्हा डबिंगचं टेन्शन, जेव्हा डबिंग संपलं तेव्हा रिलीजचं टेन्शन. आता असं झालं की सगळं झालंय आणि आता खरंच आज सगळे एन्जॉय करणार आहेत आणि खरंच एक छान सक्सेस पार्टी अशी ही पार्टी होणार आहे. खरं तर पहिला सीन कर्नाटकातला, कारण की मुळात इतकं सुंदर लोकेशन होतं आणि तेव्हा पहिला पिक्चर आणि पहिल्यांदा कर्नाटकात शूट करत होतो सगळे नवीन. सो तेव्हा जेव्हा आमचा तो पहिला सीन होता समुद्राच्या शेजारचा आणि त्याच्यानंतर आम्हाला सरांनी समुद्रात खेळायला पाठवलं होतं. सो तो एक माझ्यासाठी सगळ्यात हॅपी मोमेंट आहे. माझे बरेच हॅपी मुमेंट्स आहेत खरं तर, कारण तसं तर मी खूप कमी होते कर्नाटकात यांच्यापेक्षा. सो जे आमचं घर आहे आणि घराच्या मागचा जो समुद्र आहे तिथे जी काही आम्ही एन्जॉय केलं आहे सगळ्यांनी, ती माझ्यासाठी खूप हॅपी मुमेंट होती. आणि जेवढे सीन आम्ही केले तेवढे सगळे सीन खूप हॅपी मुमेंटवाले होते.